श्री बालूशर दरे साहेब यांचं शाल आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन गौरव करावा. याच्यानंतर मी सोमनाथ पाटील यांना आमंत्रित करत आहे की आपल्या शुभ हस्ते शिर्ले विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय श्री सुनील भोईर साहेब यांचं शाल आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आपल्या शुभ हस्ते त्यांचं आपण इथे गौरव करावं. याच्यानंतर पडगे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नकुलशेठ जोशी यांना सन्मानित केले जात आहे. अजिंक्य लहू भोईर यांना मी आमंत्रित करतो की आपले शुभ हस्ते इथे नकुलशेठ जोशी साहेबांचं शाल आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आपल्या शुभ हस्ते त्यांचा गौरव करावं. आणि भगवान मसे यांना मी आमंत्रित करतो की आपण विलासशेठ जोशी साहेब यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सन्माननीय भगवान मसे एक आक्रमक फलंदाज स्टायलिश क्रिकेटर यांच्या शुभ हस्ते विलासशेठ जोशी साहेबांना सन्मानित केले जात आहे. याच्यानंतर विनोद भोईर साहेब यांना इथे सन्मानित केले जात आहे. विनोद भोईर अजिंक्य पाटील यांच्या शुभ हस्ते विनोद शेठ भोईर यांचं शाल आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन गौरव केला जात आहे. याच्यानंतर जयनमन क्रिकेट संघाची फार मोठी पॅकर्स म्हणून ओळख आदरणीय श्री लहुशेट भोईर यांना योगेश भोईर यांच्या शुभ हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे. योगेश शेठ भोईर आमचे सहकारी मित्र आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक. सर्वांनी जोरदार खेळ स्टार्ट, ग्रीन सिग्नल, खेळ स्टार्ट. ओ टू प्रवीण टेंबे, सुरुवात. हॅलो, थँक्यू गाडगे सर. तर पहिला सामना रंगतोय वल्लभी पक्ष कोलवाडी या दोन संघामध्ये. अंपायर ग्रीन सिग्नल, मॅच विल बी स्टार्ट, गेम ऑन, बिग फाईट. पहिलाच सामना रंगतोय कोलवाडी पक्ष वल्लभ. कोलवाडी संघ नाणेफेक जिंकलाय. पहिला शतरक्षक आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय वल्लभ संघाला. पहिल्या चेंडूला ड्राईव्ह करतो ऑन साईडला. तुम्ही पाहू शकता मग कम्युनिकेशन गॅप थोडी होती, मात्र धाव पूर्ण करताय. पहिल्या धावाने खातं सुरू करताय वल्लभ संघ. प्राप्ते डिजिटल लाईव्ह याच्या माध्यमातून या स्पर्धेला जगभरात ब्रॉडकास्टिंग केलं जात आहे. जितू गोंधली, सुजय म्हात्रे हे ओनर आहेत प्राप्ते लाईव्हचे, त्यांचंसुद्धा मनापासून हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सुरेख स्पर्धा कैलास वसी भरतदादा स्पोर्ट्स पडगे आणि जयनमान क्रिकेट संघ पडगे यांच्या वतीने नगरसेवक चषक 2017 वर्ष पहिले. यावेळी चेंडू पाहू शकतो आपण ऑफस्टंप, अतिशय बाहेरून पंचांनी वाईट दर्शवलाय. आयसीसी क्रिकेटमधला 22वा नियम, खराब चेंडू. संघाची धावसंख्या 1 वाढते, 2 धावा धावफलकावरती. फलंदाज स्ट्राईकला विनय गावंड, अंडर 19 एक घातक खेळाडू, लेफ्ट हॅम फलंदाज आणि एक मैदान गाजवलंय प्रवीण पाटील नंतर विनय गावंड याचं नाव वल्लभ संघात आवर्जून घेतलं जातं. यावेळी चेंडूला कट करतोय चेंडू, फाईन थर्ड मॅनच्या शेटत जातोय. 37 चेंडू खाली येतोय, पकडतोय. त्या दरम्यान 1 धावसंख्या धाव फलकावरती. वल्लभ आणि कोलवाडी अनेकदा संघ एकमेकांसमोर आलेत. दोन्ही संघांना माहिती आहे कोण किती ताकदवर, कोण किती कमजोर. स्ट्रेन विकनेस जेव्हा तुम्हाला माहिती असते तेव्हा सामन्यामध्ये तुम्हाला प्लॅनिंग आणि रणनीती आणि स्ट्रॅटेजी वापरावी लागते. गनिमी कावा ज्याला म्हणतात, ज्या गनिमी कावाचा वापर करून महाराजांनी अनेक युद्धनीती जिंकली, तशा प्रकारचा गनिमी कावा तुम्हाला इथे रचावा लागेल. पुल अँड पॉवरफुल नो मॅन्स फिल्डर, वन बॉम्ब, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, पहिला खणखणीत दणदणीत चौकार. एक गुरुजी मास्तर तर स्वर्गीय रमण भोईर आणि सदानंद भोईर या पवलींकडे आपण चेंडू पाहिला. स्वर्गीय हिरामन शेठ भोईर आणि सदानंद भोईर या पवलींकडे आपण चेंडू पाहिला चौकार. राईट मोर द विकेट, पुन्हा एकदा नो मॅन्स फिल्डर. वॉट अ बॅटिंग, वॉट अ स्टॉक, प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू मॅडी. मी नेहमी म्हणतो की यू हॅव द पॉवर, यू विल शो इट युअर पॉवर. 2 चौका ठोकल्या निखिल पाटीलने, कम बॅक करतो आपल्या संघासाठी. पॉवर प्लेचा पूर्ण फायदा होतो, 9 खेळाडू सर्कलच्या आत आणि 2 खेळाडू बाहेर, याचा फायदा निखिल पाटीलला मिळताना पाहतोय. ऑन द हॅट्रिक, कट करतो ड्राईव्ह ऑन साईडला,
चेंडू ट्रायल होतो डीप स्क्वेअर लेग झोनला, एक धाव पूर्ण, दुसरा प्रयत्न आणि पाच दोन धाव सुद्धा पूर्ण. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट, दॅट्स व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोनने संघाची धाव संख्या धाव फलकावरती 13 धावा पाहतोय. आपण पाहू शकतो मैदान चारही बाजूला पवेलियन पाहायला मिळतात आपल्याला. श्री दिलीप दादा भोईर पवेलियन डीप स्क्वेअर लेगला, आपण फाईन लेगला पाहिला तर श्री दत्ता शेठ भोईर पवेलियन, आणि जर आपण ऑन साईडला पाहिलं ऑफ साईडला स्वर्गीय भरतदादा भोईर पवेलियन, आणि आपण जर स्टेट डावला पाहिला तर श्री बालदोरे पवेलियन, आणि आपण जर आता ऑन साईडला पाहिलं तर स्वर्गीय विजयदादा दरे पवेलियन, आणि जर आपण मिड ऑनला आपण जर पवेलियन पाहिला तर स्वर्गीय हिरामन दादा भोईर आणि सदानंद भोईर, सहा पवेलियन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. क्रिकेटमधली चांगल्या आठवणी आणि पडे गावचे प्रतिष्ठित नागरिक त्यांच्या आठवणीत हे आपल्याला पवेलियन पाहायला मिळतात. नाणेफेकीचा कॉल जिंकला होता कोलोडी संघाने, निर्णय होतं गोलंदाजीचं. पाहूया हा निर्णय किती योग्य असेल. पाच षटकाचा सामना असेल, आज सुद्धा दोन संघ सुपर एटला क्वालिफाय करतील. या स्पर्धेचा विचार केला 32 संघ पार्टिसिपेट करतील, 384 खेळाडू, आणि त्यातून एक खेळाडू बनणार प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. हा, या स्पर्धेमध्ये बघा, पहिला विकेट घेणाऱ्या पहिला विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला आणि पहिला षटकार मारणाऱ्या फलंदाजाला रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे चिटणीस आणि या स्पर्धेचे शान सन्माननीय भोईरसाहेब पडगे यांच्या वतीने 2-2 रुपयाचे पारितोषिक खेळाडूंना प्रत्येकी फलंदाज आणि गोलंदाजाला दिलं जाणार आहे. स्वागत आहे ओटो माझे सहकारी मित्र प्रवीण टेंबे. धन्यवाद गडगे सर, पारितोषिकाचा आणि इनामांची बरसात या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. पडगे प्रीमियर लीग PPLच्या नंतर सर्वाधिक मोठं आयोजन या पडगे गावामध्ये पाहायला मिळत आहे. नगरसेवक चषक 2017 या भव्य दिवस स्पर्धेमध्ये अप्रतिम स्पर्धा. पहिला षटकाचा खेळ संपलाय 13 धावा धाव फलकावरती. जर करंट रनरेटच्या नुसार धावसंख्या वाढली तर 65 धावा धाव फलकावर लागू शकतात. गोलंदाज महेश जागलावे, महेश जागलावे ज्याच्या नावामध्ये फायर हा शब्द वापरला जातो. पाहूया गोलंदाजी कशा प्रकारे असेल, एक अनुभवी खेळाडू. यावेळी चेंडूला ड्राईव्ह करतो, ऑन साईडला पूल केलाय खेळाडू, चेंडू खाली येतोय. सतीश मिस फिल्डिंग पाहायला मिळतंय. डायरेक्ट इतकाचा प्रयत्न आणि अशा तऱ्हेने दोन धाव सुद्धा प्रयत्न पूर्ण होतात. अतिशय मोठा विकेट होता, मात्र एक कॅच नाही तर मॅच सुटली असं म्हणू शकतो. कारण की विनय गावण अतिशय घातक फलंदाज, लेफ्ट हॅम फलंदाज, त्याच्या बॅटमध्ये नेहमी षटकांची आतिषबाजी पाहायला मिळते. ज्याने कित्येकदा मॅन द सिरीजचा अवॉर्ड जिंकले त्याचा हा झेल होता. नक्कीच विचार करू, सतीश मात्र थोडीशी चूक केले त्याच्या डोळ्यावरती आपण पाहू शकतो, मात्र सूर्यकिरण आल्यामुळे त्याला झेल मिळू शकला नाही. आणि दोन्ही संघाची धावसंख्या पोती धाव पलकड तब्बल 15 धावा. राईट मोर द विकेट, फाईन डिलिव्हरी, अप्रतिम गोलंदाजी. निर्धार चेंडू पाहतोय आपण महेश आगलावेच्या गोलंदाजी मार्फत. महेश आगलावे हा पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आपण कोलवाडी संघाकडे पाहू. अतिशय घातक फलंदाज, त्याने महेश आगलावे समोर असेल तर वल्लभ संघाला 60 धावा जमवणे आवश्यक असतील. यावेळी कट करतोय ऑन साईडला आणि डायरेक्ट हिटकाचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा एक धाव संख्या, इक्का दुःखाचा वापर वल्लभ संघाकडून पाहायला मिळला. पहिल्या षटकात 2 चौकार पाहिले, त्याच्यानंतर इक्का दुःखाचा वापर करून वल्लभ संघ पोहोचलाय तब्बल 16 धावा धाव फलकावरती. निखिल पाटील 3 अगोदर वलवलीच्या नाईट स्पर्धेमध्ये बेस्ट विकेट किपरचा अवॉर्ड जिंकला निखिल पाटील. 2013-14 अतिशय फॉर्ममध्ये, पुन्हा एकदा फॉर्म त्याचा येणार का हा प्रश्न असेल. लाल कॅप डेंजरस कलर डोक्यावर परिधान करत असताना 2 चौका टोकले होते पहिल्या षटकामध्ये. पाहूया बॅटिंग लाईन यावर्षी किती स्ट्रॉंग असेल निखिल पाटीलजी. ओ रिव्हर्स खेळचा प्रयत्न, सरळ बॅटिंग, 2 चौका टोकले होते. रिव्हर्स खेळण्याची गरज होती का हा प्रश्न असेल मैदानात. कारण की टेनिस क्रिकेट हा लिमिटेड ओव्हरचा खेळ आहे, 30 चेंडू तुमच्या समोर असतील, 5 चेंडू तुम्ही डॉट केले तर तुम्ही सामना गमवू शकतात. प्रत्येक चेंडू धाव जरी आली तर इक्का दुःखाचा वापर करून 30 चेंडूमध्ये तुम्ही 60 धावा जमवू शकता. दोन चेंडू अजूनही शिल्लक. हो राईट मोर विकेट खेळायचा प्रयत्न होता. चेंडू लेग स्टंपच्या वरून जातोय, लगातार बीट होते फलंदाज निखिल पाटील. पाहू शकतो आपण डॉट चेंडू फेकल्यानंतर कशा प्रकारे कॉन्फिडन्स लेवल वाढला महेश आगलावेचा. पुन्हा एकदा डॉट चेंडू फेकला, वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, गुडलेन्स पाडो चेंडू टेकअप केलं. याला म्हणतात गोलंदाजीची कला, याला म्हणतात गोलंदाजची जादू.
पाच चेंडू मध्ये फक्त तीन धावा. व्हाट अ बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी, कंजूशी गोलंदाजी महेश शाकलाविच्या माध्यमातून. इन स्विंग आउट स्विंग. आज चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून होता, पंचांनी पाहिलाय आणि वाईट चेंडूचा करार पंचांच्या माध्यमातून. पंचांच्या भूमिका पाहतो आपण. पंचांच्या भूमिकेत विकी भोईर आणि मच्छिंद्र म्हात्रे. अनुभवी खेळाडू, पडगे संघामध्ये नेहमी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू, सक्सेसफुल शॉट, चेंडू जातो थर्ड मॅनच्या झोनच्या बाहेरून चौकार. थँक्यू जे मास्टर मॅडी यांच्या माध्यमातून आपण सलग पाच दिवस या स्पर्धेमध्ये अप्रतिम धून ऐकू. मॅडी आणि डीजे सँडी, मॅन फ्रॉम वलवली आणि डीजे मॅडी मॅन फ्रॉम चिंचपाडा, आपण दोघांचं स्वागत. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण डीजे मास्टरला पाहतो, अनेक मैदानं गाजवले आहेत, तर नक्की सहा मैदानसुद्धा गाजवणार यात मात्र शंका नाही. दोन षटकाचा खेळ संपलाय, धाव फलकावरती धावा लागल्यात 21 धावा. विचार केला पहिल्या षटकामध्ये 13 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल वल्लभ संघासमोर. रनरेटचा विचार केला तर 2 षटकानंतर 21 धावा, म्हणजे प्रत्येकी षटकात 10.50 ची सरासरी पाहायला मिळते. 30 चेंडूमध्ये किती धावा जमल्या तर वल्लभ संघ सेफ असेल हा प्रश्न असेल, 60 की 70. कारण की समोर महेश शाकलाबे आणि सतीश भोईरसारखा खेळाडू, ज्या दोन खेळाडूंनी अनेक मैदान गाजवलेत, आणि रवींद्र भोईरसारखे गोलंदाज अजूनही शिल्लक असेल कोलवाडी संघाकडून. आणि विचार केला फलंदाजीमध्ये तर वल्लभ संघकडून प्रवीण पाटील हा खेळाडू अजूनही डगआउटमध्ये असेल. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज संदीप भोईर स्ट्राईक लेनला, विनय गावण. मोठा फटका त्यांचा प्रयत्न होता, चेंडूला ड्राईव्ह केलाय, कट करतोय, फाईन टेकला, सतीच चेंडू खाली येतोय आणि डायरेक्ट हिट. यावेळी पाहू शकतो एकच धाव मिळेल आणि एकडे संघाची धाव संख्या 22 धावा धाव फलकावरती. वल्लभ आणि कोलवाडी दरवर्षीप्रमाणे विचार केला, 2 किंवा 3 वेळेस संघ प्रत्येक सीझनला आमने सामने पाहायला मिळतात. दोन्ही संघाचे विनिंग पॉईंट्स आणि लुझिंग पॉईंट्स हे नक्कीच सेम असतील, पण यावेळी कोण हा सामना जिंकणार हे पाहण्यात तेवढंच आवश्यक असेल. वारंवार फिल्डिंगमध्ये परिवर्तन पाहतो निखिल पाटील ज्यावेळी स्ट्राईक एंडला, कारण की लेफ्ट आणि राईट हँड फलंदाज जेव्हा समोर असतात तेव्हा गोलंदाजीला थोडंसं प्रॉब्लेम्स होतात, कारण की नेहमी चेंडूचा चेंज ऑफ स्पेस त्या डिलिव्हरी करावं लागते. लेफ्ट हँडला जो चेंडू फेकलाय तो राईट हँड फलंदाजला चेंडू फेकू शकत नाही, एक डिफरंट असतो. त्यामुळे टेक्निकल गोलंदाजी संदीप भुईर याला करावी लागेल, थोडंसा चॅलेंजिंग असेल, चॅलेंज एक्सेप्ट करावं लागेल. यावेळी चेंडू पाहू शकतो आपण ऑफस्टंपच्या जवळून निखिलला चकमा दिलाय, आणि गडगे सर नेहमी म्हणतात की चकमा देणाऱ्या चेंडूवर नंबर दिला जात नाही. निर्धार चेंडू समाप्ती. मच्छिंद्र म्हात्रेंच्या अंपायरिंग पहा, सत्यमेव जयते HD क्वालिटीचे अंपायरिंग पाहायला मिळते. क्रिकेटमधला न्यायाधीश अंपायरिंग त्याला म्हटले जाते. टेनिस क्रीममध्ये अंपायरिंग करणं अतिशय कठीण, पण नक्कीच आपण इझिली अंपायरिंग करताना पाहतो मच्छिंद्र म्हात्रे यांना. ओ ब्लॉक लाईन चेंडू होता, व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ पीस ऑफ बॉलिंग, व्हॉट अ स्पीड ऑफ बॉलिंग, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळत आहे. आणि निखिल पाटील मात्र वारंवार निर्धार चेंडूची समाप्ती करतोय. निखिल पाटीलने अजूनपर्यंत 5 चेंडू डॉट केलेत, 2 चौकार 3 चौकार ठोकलेत, 15 धावसंख्या खेळतोय. यावेळी इनसाइड एज पाहतोय आपण, विकेट कीपर चुकी करतोय आणि 1 धाव नक्की तर मात्र मिळणार बॅटकटच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 23 धावा धाव फलकावरती, एक प्रकारे बांधून ठेवलाय. पहिल्या षटकात 13 धावा पॉवर प्ले होतं, पण त्याच्यानंतर दुसऱ्या षटकात 8 धावा आणि आत्तापर्यंत तिसऱ्या षटकाच्या 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. दुसऱ्या षटकातले 7 चेंडू आणि तिसऱ्या षटकातले 4 चेंडू, म्हणजे 10 चेंडूमध्ये फक्त 10 धावा खर्च केल्यात. व्हॉट अ बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. 10 चेंडूमध्ये मागे फक्त 10 धावा खर्च केल्यात, याला म्हणतात अप्रतिम आणि स्ट्रॉंग बॉलिंग परफॉर्मन्स बाय कोलवाडी टीम. आदरणीय राजेश जगे साहेब यांना विनंती असेल मंचावरती यावं. राईट टू ऑफ द विकेट, मोठा फटका, चेंडू हॉल मध्ये महेश आगलाय चेंडू खाली, दॅट्स गॉन. पहिला आधार लागतो वल्लभ संघाला, विनय गावण बॅक टू द पॅवेलियन.
सैंडी आणि मॅडी साऊंड सिस्टीम अप्रतिम रायगड ठाण्याची नवी मुंबईची फार मोठी ओळख. तर खऱ्या अर्थाने गोलंदाज कोलवाळी क्रिकेट संघाचे संदीप भोईर तुझ्यासाठी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे चिटणीस आदरणीय श्री बाबूशेठ भोईर साहेब पडगे यांच्या वतीने पहिल्या विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालेले. अभिनंदन स्वागत आहे आपलं. हो टू आमचे सहकर्मी मित्र प्रवीण टेंबे. 17व्या चेंडूमध्ये पहिला गडी बाद झालाय वल्लभ संघाचा. 17चा खतरा पाहायला मिळाला वल्लभ संघाला. प्रवीण पाटील वन डाऊनचा घातक फलंदाज. शिल्लक असतील फक्त 13 चेंडू या पहिल्या इनिंगमधले, या शतकातला अंतिम चेंडू. आणि आदरणीय प्रशांत शेठ भोईर यांना विनंती असेल मंचावरती यावं. नगरसेवक चषक 2017 आपलं मनापासून हार्दिक स्वागत. गणेश म्हात्रे पाहू शकतो लाल बावटा आज मैदानाकडे. हा जो चषक पाहतो आपण शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेवक यांच्या वतीने मोठी स्पर्धा पाहतोय. या विभागातील नगरसेवक नक्कीच ज्याने क्रिकेटसाठी यांचं अप्रतिम प्रेम आम्हाला पाहायला मिळालं आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला नगरसेवक चषक पाहायला मिळतोय. शतकातला अंतिम चेंडू, 1 to go. ओ पुन्हा एकदा चकमा दिला की काय, नक्कीच पुन्हा एकदा चकमा दिलाय. जबरदस्त गोलंदाजी, अतिशय कंजूस गोलंदाजी, जोरदार टाळ्या गोलंदाजसाठी. फक्त 2 धावा आणि 1 गडीबाद. वॉट अ बॉलिंग, याला म्हणतात कम बॅक. कोलवाडी संघकडून 18 चेंडूचा खेळ संपलाय आणि 18 चेंडूमध्ये धाव फलकावरती फक्त 23 धावा. शिल्लक असेल अंतिम 12 चेंडू आणि वल्लभ संघ किती जमणार हा प्रश्न असेल. पहिली इनिंग पाहतो आपण या स्पर्धेची. जबरदस्त स्पर्धा पाहतो नगरसेवक चषक 2017. मी म्हटलं होतं 384 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभाग घेतील. 32 संघ, त्यातून एक खेळाडूला मिळेल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, फ्रीज म्हणजे रेफ्रिजरेटर. तर अतुनात प्रयत्न करावे लागतील, प्रत्येक खेळाडूला 100% आपल्याकडून योगदान द्यावं लागतील या मोठ्या स्पर्धेमध्ये. आणि स्पर्धेला 198 देशांमध्ये जगभरात ब्रॉडकास्टिंग केलं जात आहे प्राप्ती डिजिटल लाईव्ह याच्या माध्यमातून. प्राप्ती डिजिटल लाईव्ह अतिशय जबरदस्त वेबसाईट. टेनिस क्रिकेटमध्ये एक नवीन वेबसाईट पाहतो, क्लिअरिटी अँड क्वालिटी द बेस्ट ऑफ पार्ट ऑफ द वेबसाईट. जितू गोंदली आणि सुजय म्हात्रे CEO ऑफ प्राप्ती डिजिटल लाईव्ह यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून हार्दिक स्वागत. आदेश म्हात्रे सुद्धा कॅमेरा ऑपरेटिंगच्या माध्यमातून. आणि प्राप्त डिजिटल लाईव्ह आपली लिंक व्हॉट्सअपवर शेअर करा टेनिस क्रिकेटच्या प्रत्येक ग्रुपवरती, जेणेकरून प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतील. जे प्रेक्षक मात्र आज पाहतोय, गुरुवारचा दिवस आहे आज, मात्र आज सुट्टी नसेल तळजाई माडीसीमध्ये, त्यामुळे वल्लभ गावचे जे प्रेक्षक ड्युटीवर गेले असतील किंवा कोलवाडी गावचे जे प्रेक्षक, ते कंपनीमधून हा सामना लाईव्ह पाहू शकतील. सो टेनिस क्रिकेटच्या प्रत्येक ग्रुपवरती लिंक शेअर करा. गोलंदाज महेश आगलावे, एक्सप्रेस इज द बेस्ट टीचर. आणि समर फलंदाज वल्लभ संघाचा खतरनाक फलंदाज प्रवीण पाटील. 12 चेंडू शिल्लक असेल, संघाची धावसंख्या फक्त 23 धाव फलकावरती. यावर चेंडूला ड्राईव्ह करतो ऑन साईडला, टेक्निकल अँड टॅलेंटेड क्रिकेट, प्रॉपर टायमिंग. 2 धाव घ्यायचा प्रयत्न, इट्स व्हेरी क्लोज, डायरेक्ट हिट होती, पण मात्र चेंडू आणि स्टंपचा काही संबंध नाही आणि 2 ने संघाची धावसंख्या पोहोचली 25 धाव फलकावरती. महेश आगलावे अतिशय टेक्निकल गोलंदाज. आपण चेंडू स्पीड पाहिला तर 40 किंवा 50 किलोमीटर प्रति घंटा ही त्याची रफ्तार आहे. त्यामुळे चेंडूमध्ये इनस्विंग आणि आउटस्विंग टेक्निकल गोलंदाजी पाहायला मिळते. ज्याप्रमाणे आपण प्रवीण पाटीलने टायमिंगमध्ये शॉर्ट्स पाहिला, कुठल्याही प्रकारचा रिक्स उचलण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला नाही. मोठा फटका चेंडू हवेमध्ये, दॅट्स अ बिग विकेट. नो मॅन्स फिल्डरमध्ये चेंडू इथे पडतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. चांगली बॅटिंग लाईन पाहायला मिळाली, मात्र षटकार मारण्याचा प्रयत्न होता, बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न बसलाय. फक्त 2 ने संघाची धावसंख्या पोहोचली 27 धावा फलकावरती. महेश आगलावीने दुसरं शतक फेकलं होतं, फक्त 8 धावा दिल्या होत्या. कंजूशी गोलंदाजी महेश आगलावीची ओळख, तो धावा देऊ शकतो तर धावा जमू सुद्धा शकतो, ही त्याच्याकडे क्षमता आहे. प्रवीण पाटील राईट ओव्हर द विकेट. ओ फेवरेट शॉट, चेंडू सीमा रेषेचा पार, ओव्हर द कॉमेंट्री बॉक्स, षटकार. आणि प्रवीण पाटील यांना 200 रुपयाचं पारितोषिक बाबूशेठ भोईर साहेबांकडून, नक्की त्यांचं स्वागत. हा निर्धार चेंडू पाहतो आपण,
सुरेख गुलंदाजी कमबॅक केलाय. टेकऑफ होणार चेंडू होता, खांद्याजवळून ट्रॅव्हल केलाय आणि पडेगावचे माजी सरपंच आदरणीय अशोक शेठ भोईर यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की मंचावरती येऊन आपण स्थान बनवावं. फुलटा चेंडू होता, फुल अँड पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार. सुग्रीय डीजे मास्टर फलंदाज प्रवीण पाटील ने आता ज्यांचं आगमन झालं की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे ते आमचे परममित्र माजी सरपंच अशोक शेठ भोईरसाहेब फडगे यांचा या फलंदाजाने षटकाराने स्वागत केलं. ओ टू प्रवीण टेंबे. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 8 धावले होते आणि या षटकात या 5 चेंडूमध्ये 16 धावा खर्च केल्या. शतक संपलाय, अतिशय मागडं शतक पाहायला मिळालं. 16 धावसंख्या, 2 षटकार लागले आहेत आणि प्रवीण पाटील आपले ओळख दाखवले. ज्यावेळी गरज होती संघाला त्यावेळी तशा प्रकारची फलंदाजी केली आणि संघाची धावसंख्या 4 षटकानंतर धावफलकावरती 39 धावा. एक गडी बाद 39 असा वल्लभ संघाला आपण पाहतोय. वल्लभ संघ म्हटलं तर वल्लभ गावातील नाईट स्पर्धा, अतिशय गाजल्या नाईट स्पर्धा. सरपंचक 2017 स्पर्धेचे आयोजक वल्लभ गावचे सरपंच आदरणीय बोलणार शेठ पाटील आणि अंकुश पाटील, राजू पाटील आणि श्रीगणेश क्रिकेट संघ वल्लभ. दुसऱ्या बाजूला दुसरी वल्लभ गावती अतिशय भव्य दिव्य नाईट स्पर्धा पाहिली तर जहरमा क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने आयोजित स्पर्धा. त्या स्पर्धेचे लाडके आयोजक आणि यशस्वी आयोजक आदरणीय परेश दादा पाटील आणि आदरणीय जगन्नाथ दादा पाटील आणि जहरमा क्रिकेट संघ वल्लभ. तर दोन आपण नाईट स्पर्धा वल्लभ गावामध्ये पाहतो. अतिशय भव्य दिव्य स्पर्धा आणि मिनी वानखेडे असं गाजले मैदान. यावर्षी सुद्धा वल्लभ गावात अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळतील. तर 4 षटकाचा सामना संपलाय. 39 धावा धाव फलकावरती अंतिम शतक असेल आणि अंतिम शतक हाताळणार कोलोरेट संघाचा आणि रायगड साम्राज्य आश्रयांचा सल्लागार आदरणीय रवींद्र भोईर सर. रवींद्र भोईर यांच्याविषयी म्हटलं तर पेंदरच्या माध्यमातून 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेणारा गोलंदाज. 2 वर्ष अगोदर रेकॉर्ड बनलं होतं. क्रिकेटमध्ये खूप अनुभव आहे आणि अनुभव इज अ बेस्ट टीचर. तर नक्कीच अनुभव पाळणार लावणार का ते स्लॉग ओव्हर आणि डेट ओव्हरमध्ये किती धावा देणार हा प्रश्न असेल मैदानामध्ये. अतिशय सुरेख प्रतिज्ञा दिली रवींद्र भोईर, एक अतिशय आक्रमक गोलंदाज म्हणून. या गोलंदाजाला कित्येक वर्ष आपण पाहतो खऱ्या अर्थाने आणि आजही फिजिकल फिटनेस काय असावं त्याने ती स्वरूपात रवींद्र भोईर यांच्याकडून शिकावं आजही क्रिकेट खेळतात. ओ टू प्रवीण टेंबे. निखिल पाटील करो या मारो अशा प्रकारची फलंदाजी करावं लागेल कारण की पहिल्याकडे बाद झाल्यानंतर वन डाऊनचा फलंदाज डाऊन स्ट्राइकला असताना तुमचे अनेक खेळाडू मैदानात डगआउटमध्ये आहेत. त्यांच्याकडून फलंदाजी शैली आहे. त्यामुळे निखिल पाटील याला प्रवीण पाटीलला स्ट्राईक द्यावं की स्वतः षटकार मारावं हा प्रश्न त्याच्या मनामध्ये असेल. स्लॉग ओव्हर गोलंदाजी मार्फत रवींद्र भोईर वलवली एंड करून गोलंदाजी करणार. समोर स्ट्राईक एंडला निखिल पाटील. फुलटा चेंडू होता, क्रिकेटमधला खराब चेंडू, मिस फिल्डिंग, बॅलन्स बनू शकले नाही खेळाडू. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. थर्ड अंपायर, तिसऱ्या पंचांची मागणी गणेश म्हात्रे तिसऱ्या पंचांसाठी जाणार. पाहू शकतो चेंडूमध्ये इतका वेग होता गडगे सर की त्या खेळाडूला वेळ मिळाला नाही बॅलन्स बनवण्यासाठी आणि आज चौकार पाहायला मिळाला. स्लॉग ऑट डेथ वर गडगे सर आपण नेहमी पाहतो स्लॉग ऑट डेथ मध्ये सर्वाधिक धावा येतात. निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थाने जर आपण स्लॉग वरचा विचार केला तर एखादा पर्यायी गोलंदाज असतो, परंतु रवींद्र भोईर याच्याबद्दल म्हणायचं झालं तर परगे कोलवाडी क्रिकेट संघाचा सर्वाधिक घातक आणि सर्वाधिक अनुभव गोलंदाज इथे मात्र गोलंदाजी करताना आपण पाहतो. येस, पुन्हा एकदा निखिल पाटील राईट टू मोर द विकेट. मोठा फटका होता, ताकदचा थोडा कमी वापर, चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह होतोय आणि फक्त एक धाव. प्रवीण पाटील आता स्ट्राईक रोटेट करतोय. संघाची धावसंख्या पोहोचली 1 तब्बल 46 धावा, डबल डिजिट स्कोर ऑन द स्कोर कार्ड. प्रवीण खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर प्रवीण पाटील वल्लभ याचं अभिनंदन करावं लागेल कारण कित्येक वर्षी या फलंदाजाला पाहतो ज्याने आपला अजूनही फॉर्म ज्याला म्हटलं जातो एक अतिशय आक्रमक फलंदाज म्हणून या खेळाडूची खऱ्या अर्थाने वल्लभ क्रिकेट संघात ओळख. येस, वन मॅन शो प्रवीण पाटील. मोठा फटका, प्रॉपर टायमिंग, चेंडू हवेमध्ये, सीमा रेषा बाहेर, गगनचुंबी षटकार. सोन्याचा
टी फोर टैट एट का जवाब पत्थर से बैट चपट्टा छेड़ो था पहला छेड़ो फुल टॉस चौकार दुसरा चेंडू एक धावा तीसरा चेंडू षटका तीन चेंडू मध्य अकरा धावा खर्च गए कशा प्रकार क्रिकेट इधर पहाय मिला गड़गे सर बे सचिन शेठ भोईर योगेश शेठ भोईर वती सूचना दे चेंडू जर खराब समोर इतने खाण है तथे पानी है जर चेंडू जर खाणी जर चेंडू गेला तो निश्चित स्वरूप अपने दुसरा नवीन चेंडू दिला जाए जुने बॉला वापर किया जाणार नाही यूज के लिए चेंडू दिला जाणार नाही नवीन चेंडू प्रत्येक संघाला दिला जाणार आहे गड़गे सर कशा प्रकार का क्रिकेट इतने पहाय मिला तीन ओवर मध्य फक्त 23 धावा होत्या पण इथे जे नऊ चेंडू फेकले चौथ्या षटकातले सहा आणि या षटकातले तीन त्यामध्ये 27 धावा खर्च गेल्या याला म्हणतात क्रिकेट रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ इथे पाहायला मिळतोय 314 चा स्ट्राइक रेट प्रवीण पाटील मोठा फटका अप इन द एअर दॅट्स गॉन अ मेगा सिक्सर ओव्हर द 105 मीटर लॉंग वॉलंटियर्स आपण लक्ष ठेवायचं तिकडे अप्रतिम षटकार ओळख दाखवली प्रवीण पाटीलने ट्रम्पकार्ड ऑफ वॉलअप टीम मागील 10 चेंडूचा विचार केला 33 धावा खर्चला मागील 10 चेंडू मध्ये आणि पहिला दुसरा तिसरा षटकाचा विचार केला फक्त 23 धावा धाव फलकावरती टोटल 56 56 धावा धाव फलकावरती पुन्हा एकदा मोठा फटका इट्स हॅट्रिक जोरदार झाल्या पहिला फलंदाज हॅट्रिक पूर्ण करतोय षटकारांची आतिषबाजी षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते शुक्रडीजे मास्टर फलंदाजासाठी आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक सचिन शेठ भोईर यांच्या वतीने प्रवीण पाटील तुझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालेलं आहे स्वागत आहे सचिन शेठ आपलं षटकातला अंतिम चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 34 धावांची भरदार केली 425 चा स्ट्राइक रेट आणि नकुल जोशी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक प्रवीण पाटीलला ओ निर्धार चेंडू मात्र पहिल्या इनिंगचा सामना संपलाय पहिल्या इनिंग संपल्यानंतर संघाची धावसंख्या होती तब्बल 62 62 धावा धाव फलकावरती म्हणजे येणारे 30 चेंडू असतील आणि 63 धावांची गरज ती या कोलवाडी संघाला जबरदस्त फलंदाजी पाहिले प्रवीण पाटील हॅट्रिक षटकांची आतिषबाजी आणि पडेगावचे ज्येष्ठ नागरिक तुलसीराम भोईर यांना विनंती असल्या मंचावरती यावं नगरसेवक चषक 2017 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत आणि या स्पर्धेसाठी मित्रांनो एक अतिशय सुरेख योगदान दानशूर व्यक्तिमत्व या स्पर्धेला स्पर्धा यशस्वी पार पाडण्यास होण्यासाठी ज्यांनी फार मोठं इथे योगदान दिलेलं आहे आर्थिकदृष्ट्या की ज्यांच्या नावाने सन्माननीय नगरसेवक चषक 2017 या स्पर्धेचं जे हनुमान क्रिकेट संघ पडगे यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेलं आहे स्वर्गीय भरत भोईर यांच्या स्मरणार्थ आणि या स्पर्धेसाठी पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय श्री विष्णूशेठ जोशी साहेब यांच्या वतीने या स्पर्धेला 40,000 रुपयांची देणगी देण्यात आलेली आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून विष्णूशेठ जोशी साहेबांचं टाळ्यांच्या आतषबाजीमध्ये स्वागत करायचे आहे आणि या स्पर्धेसाठी पडगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय श्री अशोक शेठ त्रिंबक भोईर पडगे यांच्या वतीने या स्पर्धेला 20,000 रुपयाची देणगी या देणगीदारांचं मी जहानुमा क्रिकेट संघ पडगे स्वर्गीय भरत भोईर स्मृती चषकाच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आपलं इथे स्वागत करत आहोत आणि सर्व क्रिकेट चौकीनासाठी इथे सुवर्ण संध्या आहे बघा कारण स्वर्गीय वल्लभ स्वर्गीय इथे आपण पाहतो आदई ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती वनिताताई रुपेश पाटील यांच्या स्मरणार्थ रुपेश पाटील आदे यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे येत्या 27 तारखेला या स्पर्धेला सुरुवात होणार आहे स्पर्धेसाठी जो खऱ्या अर्थाने प्रथम पारितोषिक रुपेश पाटील आदे यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे द्वितीय पारितोषिक आपण पाहतो या स्पर्धेवर ज्यांचं आगमन आमच्या स्टेजवर उपस्थित आहेत ते वल्लभ ग्रामपंचायतीचे गावचे आदरणीय व्यक्तिमत्व श्री भोलाशेठ पाटील साहेब यांच्या सौभाग्यवती जयमाला भोलानाथ पाटील विद्यमान सरपंच वल्लभ यांच्या वतीने द्वितीय पारितोषिक देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर पाहतो आपण
द्वितीय पारितोषिक ओम 11 पडगे श्री लक्ष्मणशेठ जोशी साहेब यांच्या वतीने, चतुर्थ पारितोषिक सुनील भोईर तळोजा औद्योगिक क्षेत्र पनवेल विभाग अध्यक्ष आहे, त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज साठी श्री नारायण शेठ भोईर पडगे यांच्या वतीने या ट्रॉफ्या स्पॉन्सरशिप करण्यात आलेल्या आहेत, त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी प्रीज कैलासवासी लक्ष्मण बालाराम भोईर यांच्या स्मरणार्थ राहुल लक्ष्मण भोईर यांच्या वतीने देण्यात आलेला आहे, प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेचे आमचे सहकारी मित्र योगेश शेट त्रिंबक भोईर पडगे यांच्या वतीने सन्मानचिन्ह, अशोक शेट त्रिंबक भोईर माजी सरपंच पडगे, त्याच्यानंतर सन्मानचिन्ह श्री सचिन शेठ या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक सचिन त्रिंबक शेठ भोईर पडगे यांच्या वतीने देण्यात आलेला आहे, आणि स्पर्धा यूट्यूब लाईव्ह असणार आहे मित्रांनो, हा आणि स्पर्धा खऱ्या अर्थाने यूट्यूब लाईव्ह दिलीप नारायण भोईर माजी सरपंच पडगे आणि त्याचबरोबर माजी उपसरपंच पडगे आदरणीय श्री नकुल पांडुरंग जोशी यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह म्हणजे फार मोठं योगदान दिलेलं आहे तुम्ही आदरच्या स्पर्धेसाठी, तर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून मित्रांनो आपण सामन्याकडे बोलतो. माझ्या समवेत आहेत आमचे उत्कृष्ट क्रिकेट समालोचक माझे सहकारी मित्र प्रवीण टेंबे वलप. तर मी नाणेफेकीसाठी इन्व्हाइट करतो आजच्या पहिल्या राऊंड मधला दुसरा सामना नेवाली पक्ष धाकटा कांदा. चला दोन्ही संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी त्वरित मंचावरती यावं. हा इथे पडगे क्रिकेट संघातील माजी क्रिकेटर आणि एकेकालचा आक्रमक डावखुरा फलंदाज दत्ता भोईर यांचं आगमन झालं आहे, ज्या हनुमान क्रिकेट संघाच्या वतीने श्री दत्ता भोईर आपणास स्टेजवर आमंत्रित करण्यात आलेले यावं, आपल्या नावाचं पॅव्हिलियन कक्ष सुद्धा ज्या हनुमान क्रिकेट संघाच्या माध्यमातून इथे उभारण्यात आलेलं आहे, आणि मैदानामध्ये पाहतो मैदानाच्या खऱ्या अर्थाने ज्यांचं आता जिथे आगमन झालेलं आहे वल्लभचे नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक उद्योजक परेश शेट पाटील वल्लभ यांचंही इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतो कमिटीच्या वतीने. तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करण्यात आलेलं आहे सचिन शेठ भोईर यांच्या वतीने, परेश शेट यावं स्टेजवर. पडगे गावचे गजानन नथू पाटील यांचं आगमन झालेलं स्टेजवर यावं. हा बघा आमचे जो पॅव्हिलियन कक्ष आहे बघा दत्ता भोईर पॅव्हिलियन कक्ष आपण पाहतो स्टेट, तिथे कोणाची इनोवा गाडी ना. हा बघा तिथे सिल्वर कलरची गाडी स्टेट दिसतं बघा कोणाची असेल, आरसा आमच्या खेळाडूंना थोडीशी समस्या निर्माण झालेली आहे, ती गाडी थोडी आपण बाजूला घ्यायची आहे मित्रांनो. हा मैदानामध्ये पाहतो आपण प्रवीण अर्जुने आमचे उत्कृष्ट मराठी क्रिकेट समालोचक कलंबोली यांचं आगमन झालेलं आहे, यावं स्टेजवर आपल्याला आयोजन कमिटीच्या वतीने स्टेजवर स्वागत आहे आपलं. तो दोस्तों चलते इस मैदान के ऊपर बिल्कुल एक शानदार मुकाबला दोनों टीमों के बीच में कोलवाड़ी विपक्ष जय गावदेवी क्रिकेट क्लब कोलवाड़ी विपक्ष जय हनुमान वल्लभ क्रिकेट टीम के बीच में ये मैच खेला जा रहा है. हर छक्के के लिए इस प्रतियोगिता की हमारी आन बान और शान पूर्व सरपंच अशोक शेठ भोईर साहब पड़गे इनके ओर से हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम है. तो पहले बल्लेबाजी करते हुए 62 रन ठोकर 63 रनों का लक्ष्य खड़ा किया है आरंभिक गेंदबाज विनय गावंड. राइट ऑफ द विकेट ही गेंदी शॉर्ट पिच गेंदी हवा में आए सीधा गेंद चेतक के पास और इसी के साथ बल्लेबाज के पारी का पहला झटका पहला विकेट मैदान से बाहर. नेवाली क्रिकेट टीम के कप्तान और छोटा कांदा यानी कि धाकता कांदा क्रिकेट टीम के कप्तान शीघ्र टॉस के लिए आप संपर्क करें. तो सभी तमाम दर्शकों को एक बार फिर से हम याद देना चाहेंगे कि इस प्रतियोगिता का पहला मैच खेला जा रहा है ज्ञानमाना क्रिकेट क्लब वल्लभ विपक्ष गावदेवी क्रिकेट क्लब
कोलवाड़ी क्रिकेट टीम के बीच में मैच खेला जा रहा है। हालांकि कोलवाड़ी क्रिकेट टीम के कप्तान ने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का फैसला किया, बल्लेबाजी के लिए नोता दिया था ज़हनुमान वल्लभ क्रिकेट टीम को, और वल्लभ क्रिकेट टीम के बल्लेबाजों ने कोलवाड़ी क्रिकेट टीम की गेंदबाजी को उजागर करते हुए सिर्फ 5 ओवर में 62 रन ठोककर 63 रनों का लक्ष्य यानी कि प्रति ओवर 12.60 के औसत से खांदा संघाची संघाना किती उपस्थित आहेत, प्रतिस्पर्धी संघाने यावं। ईश्वर की दूसरी गेंद, इस बार जोरदार प्रहार, मिड विकेट के ऊपर से गेंद को लॉब किया, बिग हिट, शानदार दनदनाता हुआ छक्का। शुक्रिया डीजे मास्टर, हमारे साथी स्कोरर नितेश भोईर खिड़कपड़ा से बिलोंग करते हमें जानकारी देते हुए कि इस प्रतियोगिता के महेश भोईर एक पहले ऐसे बल्लेबाज बन चुके कि जिस बल्लेबाज ने चक्के के साथ खाता खोला। ये कारनामा इंटरनेशनल मैच में 1992 के विश्व कप में किया था, न्यूजीलैंड के सलामी बल्लेबाज ग्रेट बैच ने, हिंदुस्तान के वीरेंद्र सहवाग ने किया था 2004 में, और वेस्ट इंडीज के फिल वैलिस ने किया था 1997 में अपने हिंदुस्तान क्रिकेट टीम के खिलाफ। ईश्वर की अगली गेंद फेंकने के लिए तैयार, और इस बार बिल्कुल जोरदार अपील, अंपायर की उंगली आसमान में, बल्लेबाज के पारी का दूसरा विकेट मैदान से बाहर जाता हुआ। शुक्रिया डीजे मास्टर, सैंडी पाटिल और मैडी आपका हम स्वागत करते हैं ज़हनुमान पड़के क्रिकेट टीम की सम्माननीय नगर सेवक ट्रॉफी 2017 के माध्यम से। यह है आपकी पहचान सैंडी पाटिल, हालांकि निश्चित रूप से हमारे अच्छे दोस्त सेवन सेट पाटिल वलवली इनके सुपुत्र है, और मैडी आपका भी हम स्वागत करते हैं शान और शौकत के साथ, क्या धुन आपने बजाई। नागौरी आपका हम स्वागत करते हैं दूसरा विकेट मैदान से बाहर, हम मेराम पर देख रहे हैं हमारे बिल्कुल मचिंद्र मात्रे, और स्वेलेगम पर हम देख रहे विकी भोईर, एक नामचीन क्रिकेटर है, गेंदबाजी के लिए तैयार विनय गावंड। राइट अप मोर द विकेट, ये गेंद अच्छी गेंद, इस बार कट किया है, डीप गया जा रही है, गेंद जा रही है डीप गली सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए खूबसूरत चौका। शुक्रिया डीजे मास्टर, टीम का टोटल बन चुका है इसी 4 रन के साथ, गांव देवी कोलवाड़ी क्रिकेट टीम का 2 विकेट खोने के बाद 10। हमारे साथी स्कोरर नितेश हमें यहां पर जानकारी दे रहे कि ये भी पहले बल्लेबाज बन चुके चौकी के साथ अपना खाता खोला इस बल्लेबाज ने। राइट हम ओर द विकेट, ये गेंद टपकने के बाद बिल्कुल दिशा दी, बैक फुट पर जाकर खेले, गेंद पॉइंट सीमा रेखा के बाहर, बैक टू बैक दूसरा शानदार चौका। शुक्रिया डीजे मास्टर, 4 रन के साथ कोलवाड़ी क्रिकेट टीम का टोटल बन चुका है, गांव देवी क्रिकेट टीम का 2 विकेट खोने के बाद 14 आउट होने के बल्लेबाज निखिल नाइक 0 पर आउट है, और उसके बाद में बिल्कुल महेश 6 रन का योगदान देकर पहले में लौट चुके, राजेश शेठ काथारा नेवाली के गौरी स्पोर्ट के पैकर्स ग्राम पंचायत सदस्य आपका हम स्वागत करते हैं। तो अभी भी रुका हुआ स्कोर 14। प्रवीण टेम्बे की बात करें, निश्चित रूप से कोलवाड़ी क्रिकेट टीम के 2 विकेटों का सिलसिला तो हो चुका है, 2 बल्लेबाज पहले में लौट चुके, तो भी पीछे हटने को तैयार नहीं है कोलवाड़ी क्रिकेट टीम, अच्छी रणनीति है। एटम और विकेट, लोबल टॉस गेंद थी, गेंद को खेला मिड ऑन के रीजन में, फील्डर वहां पर तैनात, शानदार फील्डिंग प्रवीण पाटिल द्वारा, लेकिन जब तक प्रवीण गेंद उठाए फील्ड करे बल्लेबाज के पास 1 रन लेने का समय, और इसी के साथ मचिंद्र मात्रे हमारे मेन अंपायर हमें इशारा करते हुए यहां पर ऐलान करते हुए कि ओवर की समाप्ति, महंगे ओवर की समाप्ति, 1 ओवर की समाप्ति के बाद गांव देवी कोलवाड़ी क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है 2 विकेट खोने के बाद 15। हाँ, इथे सन्माननीय ज़हनुमान क्रिकेट संघाचे बिग सपोर्टर आदरणीय बिग पैकर्स लवशेठ भोईर यांच्या शुभास्ते, राजेश काथारा गौरी स्पोर्टची आन बान और शान आपका स्वागत शान और शौकत के साथ किया जा रहा है, स्वागत है आपका। तो जल्दबाजी करे, निश्चित रूप से 1 ओवर की समाप्ति हो चुकी है, हमारे साथी स्कोरर हम देख रहे हैं यहाँ पर नितेश भोईर खिलुक पड़े से,
कांदा क्रिकेट टीम के कप्तान सचिन धोंगडे धोंगडे हा या स्टेजवर तुमचं स्वागत त्यांचं स्वागत आमचे मित्र योगेश शेठ भुईर यांच्या शुभ हस्ते होत आहे स्वागत आहे। तो एक ओवर की समाप्ति हो चुकी है। हमारे साथी स्कोरर नितेश भुईर हमें जानकारी देते हुए बहुत बहुत शुक्रिया नितेश इस जानकारी के लिए। इनके वर्ल्ड ऑफ क्रिकेट टीम के दृष्टिकोण से बात करें तो विनय गावण ने दो महत्वपूर्ण विकेट अर्जित कर चुके लेकिन काफी महंगे गेंदबाज साबित हो चुके। विनय का गेंदबाजी का विश्लेषण एक ओवर 15 रन 2 सफलता। हा नेवाले आणि त्याच्यानंतर गौरीस्फोट नेवाले विपक्ष छोटा खांदा क्रिकेट धाकटा खांदा क्रिकेट संघाच्या संघनायकाला स्टेजवर आमंत्रित करतो आणि सामन्याचा नाणेफेक करतील। रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्मान्य चिटणीस आदरणीय श्री बाबूशेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे स्वागत आहे आपलं। तो दोस्तों चलते दूरवाले छोर से गेंदबाजी में यहाँ पर तब्दीली हमपर का इशारा विके हमें इशारा करते हुए प्रिंस फोर्ट धाकटा क्रिकेट खांदा क्रिकेट टीम ने टॉस जीता है। दोनों क्रिकेट टीम को हार्दिक हार्दिक बधाइयां। गेंदबाजी के लिए कुंदन पाटिल तैयार। रिटर्न ऑफ द विकेट ये गेंद बिल्कुल शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। गेंद अंदर आती हुई गेंद टप्पा खाने बिल्कुल ऑफ स्टंप पर जा रही थी गेंद। इस बार गेंद को जगह से कट करना चाहते थे बल्लेबाज गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। सचिन ने गेंद को मिस किया नतीजा डॉट गेंद की समाप्ति अभी भी रुका हुआ स्कोर है। गावदेवी कोलवाड़ी क्रिकेट टीम का 2 विकेट खोने के बाद यानी कि 15 गेंदबाजी के लिए तैयारी। कुंदन पाटिल पड़के पैवेलियन एंड से या मडिसी पैवेलियन एंड से मारा करेंगे। ये गेंद बिल्कुल हवा भी फायर किया बिल्कुल गेंद जा रही है लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए खूबसूरत चौका। डीजे मास्टर टीम का टोटल बन चुका है 19। कमाल की बल्लेबाजी है बल्लेबाज खेल रहे 13 पर 3 चौके की मदद से। राइट ऑफ द विकेट एक रस लाइन खेलने की कोशिश कर रहे थे बिल्कुल गेंदबाज भी नहीं अपनी पूरी तरह से कमबैक करते और नितेश हमें जानकारी दे रहे कि बल्लेबाज सतीश चौके के साथ खाता खोलने वाले इस प्रतियोगिता के पहले बल्लेबाज लेकिन इंटरनेशनल मैच में हमारे वीरेंद्र सहवाग ने कारनामा किया है 24 बार इंटरनेशनल मैच में चौके के साथ खाता खोला है। ये गेंद इस बार लोपल टास गेंद थी शानदार प्रयास था फॉलो थ्रू के डिजाइन में कमाल की बिल्डिंग का प्रदर्शन करते हुए गेंदबाज कुंदन पाटिल लेकिन बल्लेबाज के पास जब तक कुंदन गेंद उठाए फील्ड करे बल्लेबाज सतीश और विकी के पास 1 रन लेने का समय टीम का टोटल बन चुका है। इसी के साथ गावदेवी क्रिकेट टीम कोलवाड़ी क्रिकेट टीम का 2 विकेट खोने के बाद 20 हम पर से गाड़ लेते हुए खेलने के लिए तैयार है। विकी भोईर गाड़ लेना किसे क्या कहते हैं दोस्तों कि जब बल्लेबाज क्रीज पर पहुंचते अपनी सही स्थिति जानने के लिए जानकारी बाद में हम देंगे जरूर। ये गेंद थी शॉर्ट पिच गेंद थी जगह से खेलना चाहते थे गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर अंपायर विकी भोईर यहां पर हमें इशारा करते हुए ऐलान करते हुए गेंद वाइड गेंद करार इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल लॉ नंबर 25 के अनुसार अतिरिक्त रनों में बढ़ोतरी अतिरिक्त रनों में इजाफा और इसी के साथ जय गावदेवी क्रिकेट टीम कोलवाड़ी क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है 2 विकेट खोने के बाद 21। गेंदबाजी के लिए तैयार है कुंदन पाटिल छोटे कद के खिलाड़ी है। रिटम और विकेट लोपल टॉस गेंद थी प्रहार किया लॉब किया गेंद को 1 बाउंस लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर शानदार चौका। शुक्रिया डीजे मास्टर टीम का 4 रनों के साथ बल्लेबाज ने भी चौकी के साथ अपना परिचय दिया अपना खाता खोला। टीम का स्कोर अभी भी रुका हुआ है कोलवाड़ी क्रिकेट टीम का 2 विकेट खोने के बाद 25 और दूसरे बल्लेबाज बन चुके जिस बल्लेबाज ने चौकी के साथ अपना खाता खोला है। गेंद जारी है वाइड इज सिलिम डाउन के रीजन में बिल्कुल 2 रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे जोखिम भरा हो सकता था लेकिन गुड रनिंग बिटवीन द विकेट आंखों आंखों में इशारा देते हुए सही दोनों बल्लेबाजों के बीच में अंपायर का इशारा ओवर की समाप्ति एक बार फिर से महंगे ओवर की समाप्ति 2 ओवर की समाप्ति के बाद गावदेवी कोलवाड़ी क्रिकेट टीम का स्कोर बन चुका 2 विकेट खोने के बाद 27।
डीजे मास्टर सैंडी और मैंडी ओवर की समाप्ति, 3 ओवर 2 ओवर की समाप्ति के बाद गांव देवी कोलवाड़ी क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है 2 विकेट खोने के बाद 27 आउट होने वाले बल्लेबाज से निखिल नाइक 0 पर आउट हुए और उसके बाद में निश्चित रूप से महेश अगलावे जिस बल्लेबाज ने चौके के छक्के के साथ अपने पारी की शुरुआत की थी मिड विकेट के ऊपर से छक्का दागकर अपना इरादा स्पष्ट किया था लेकिन उसके बाद में दूसरी गेंद के ऊपर आउट होकर पैड में लौटे तो अभी रन और गेंदों के बीच में समीकरण बन चुका है 18 गेंदें बची है और जीत के लिए 36 रन चाहिए यानी कि प्रति ओवर 12.0 के औसत से यहां पर रन बनाने दूर वाले छोर से प्रवीण पाटिल तैयार। प्रवीण राइट आर्म ऑफ द विकेट, शानदार गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी, इस गेंद को फेंका था बिल्कुल पूर्व अनुमान के साथ गेंदबाजी करते हुए गेंद को मिडल स्टंप के नजदीक फेंका था बिल्कुल गेंद थोड़ी शॉर्ट पिच गेंद थी बल्लेबाज बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई गेंद में जहां था उछाल नहीं था और सीधा विकेट कीपर के दस्तानों में और नतीजा आपके सामने एक डॉट गेंद की समाप्ति। राइटम और द विकेट एक लाइन खेलने की कोशिश और यहां पर कमाल की गेंदबाजी करते हुए शानदार गेंदबाजी शानदार कम बैक करते हुए एक रन से नहीं रोक पाए अंपायर का इशारा बैट कट का होगा हमारे हिसाब से बिल्कुल बैट कट आखिर ये बिल्कुल इसी एक रन के साथ टीम का टोटल बन चुका है यानी कि 28 रन और गेंदों के बीच में समीकरण 16 गेंदें बची है और जीत के लिए अभी भी वल्लभ 11 निश्चित रूप से कोलवाड़ी क्रिकेट टीम को 35 रन चाहिए। ये कमाल की क्रिकेट है दोस्तों, क्या शानदार मुकाबला खेला जा रहा है। निश्चित रूप से सम्माननीय नगर सेवक ट्रॉफी 2017 के माध्यम से सभी दर्शकों का शान और शौकत के साथ स्वागत है और घर बिल्कुल गेंदबाजी के लिए तैयार। राइट अप और द विकेट, इस बार गेंद को खेला सिलमी डॉन के रीजन में सीधा फील्डर के पास लेकिन एक रन बल्लेबाज ने आसानी के साथ चुरा लिया। इसी एक रनों के साथ नामचीन बल्लेबाज विकी पहुंच रहे यानी कि 7 पर 4 गेंदों का सामना किया है उसमें एक शानदार चौका शामिल टीम का टोटल बन चुका है कोलवाड़ी क्रिकेट टीम का 2 विकेट खोने के बाद 29 रन और गेंदों के बीच में अभी समीकरण बिल्कुल अंपायर यहां पर दोबारा गेंदबाजी के लिए तैयार। रन और गेंदों के बीच में समीकरण 15 गेंदें बची है जीत के लिए 34 रन चाहिए मंजिल अभी भी दूर है लेकिन क्रिकेट एक ऐसा सवाल है कि बढ़ते क्वेश्चन इज क्रिकेट वी कैन नॉट से एनीथिंग अबाउट द लास्ट गेम एंड द लास्ट बॉल एंड द लास्ट मूवमेंट। राइट अम और द विकेट एक लाइन बिल्कुल बैकफुट पर जाकर खेले गेंद कवर पॉइंट 1 बाउंस सीमा रेखा के बाहर खूबसूरत शानदार एक बार फिर से चौका। इसी 4 रनों के साथ टीम का टोटल बन चुका है 33 रन और गेंदों के बीच में समीकरण बन चुका है 14 गेंदें बची और 30 रन चाहिए। सतीश लवल टॉस गेंद थी ग्राउंड शॉट गेंद जा रही है लॉन्ग ऑफ के रीजन में शानदार फील्डिंग विनय द्वारा लेकिन विनय जब तक गेंद उठाए फील्ड करे बल्लेबाज सतीश के पास एक रन लेने का समय और इसी एक रनों में बिल्कुल रनों में यहां पर इजाफा होता है अग्रेसर होती हुई टीम बिल्कुल टीम का टोटल बन चुका है गांव देवी कोलवाड़ी क्रिकेट टीम का 2 विकेट खोने के बाद 34 रन और गेंदों के बीच में समीकरण 13 गेंदे 29 रन। राइट आर्म और द विकेट इस बार गेंद को गेंद जा रही है फलोदर के रीजन में और इसी के साथ अंपायर हमें इशारा करते हुए एक सफल ओवर की समाप्ति प्रवीण पाटिल द्वारा 3 ओवर के समाप्ति के बाद गांव देवी कोलवाड़ी क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है 2 विकेट खोने के बाद 34 अभी रन और गेंदों के बीच में समीकरण बन चुका है यानी कि 12 गेंदे जीत के लिए 28 रन चाहिए। डीजे मास्टर सामना जर दोन्ही संघामध्ये बरोबरीत झाल्यास आमचे पीस रिपोर्टर ज्यांच्या माध्यमातून विकेट बनवण्यात आलेले आमचे सहकारी मित्र इथे गणेश मात्रे आम्हाला माहिती देतात की सामना बरोबरीत झाला तर सामना टॉस ज्या संघाने जिंकलेला आहे तो संघ विजय घोषित केला जाईल आणि यहां पर आप जानते की दोस्तों जसवाल भाई पार्टीवाला आपका यहाँ पर आगमन हो रहा है आपका इस प्रतियोगिता के हमारे लाडले आयोजक सचिन सेठ भोईर और उनके सभी सहयोगी दोस्त की
ओर से हम आपका इस प्रतियोगिता में शान और शौकत के साथ स्वागत कर रहे हैं, स्वागत है आपका। तो दोस्तों चलते इस मैदान के ऊपर, बिल्कुल हमें यहाँ पर प्रवीण हमें जानकारी देते हुए नितेश हमारे साथी स्कोरर प्रवीण पाटिल ने वल्लभ क्रिकेट टीम के दृष्टिकोण से जहनुमान क्रिकेट क्लब वल्लभ की ओर से शानदार गेंदबाजी का नजारा पेश किया। गेंदबाजी का विश्लेषण बिल्कुल, एक ओवर 7 रन कोई सफलता नहीं है, रन और गेंदों के बीच में समीकरण 12 गेंदे, जीत के लिए 28 रन चाहिए। हमारे साथ हम देख रहे हमारे बिल्कुल बगल में बैठे सुधीर अगला वे कोलवाड़ी इस प्रतियोगिता के बिल्कुल अपडेट्स कर रहे हैं और लाइव हम देख रहे हैं। निश्चित रूप से यहाँ पर सराहना करनी होगी निश्चित रूप से प्राप्ति डिजिटल के जीतू गोंदली और संजय सुजय म्हात्रे आपका भी स्वागत है निश्चित रूप से। आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने आनंद जे प्रेक्षक आमच्या लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या क्रिकेटचा आनंद घेतात, त्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी जहानुमान क्रिकेट संघ पडगे यांच्या वतीने स्वर्गीय भरत भोईर स्मृती चषकाच्या माध्यमातून यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नगरसेवक चषक 2017 या स्पर्धेच्या माध्यमातून त्या सर्व प्रेक्षकांचंही आम्ही जहानुमान क्रिकेट संघ पडगे यांच्या वतीने स्वागत करत आहोत। सचिन सेठ भोईर साहब आपसे मैं अनुरोध करना चाहूंगा कि आपके शुभाष थे आज के हमारे अतिथि मेहमान आदरणीय जयशवाल भाई पार्टी वाला इनका शान शाल और पुष्पगुच्छ देकर आपके शुभाष से सम्मान करें। तो रन और गेंदों के बीच में दुर्वले छोर से जगन्नाथ पाटिल एक्सपीरियंस इधर बेस्ट टीचर सतीश के लिए कदमों का इस्तेमाल, गेंद मिड विकेट रीजन में, गेंद के नीचे फील्डर आउट होने की संभावना और यहां पर घी गिरा भी बिल्कुल, अंपायर के इशारा का इंतजार, गेंद मिड विकेट के ऊपर से दन दनाता हुआ छक्का। शुक्रिया डीजे मास्टर, तीसरा बिल्कुल कमाल का छक्का दागा, टीम का टोटल 40। राइट हैंड मोड़ते विकेट, गेंद हवा में, बैक टू बैक वही बल्लेबाज वही गेंदबाज वही क्षेत्र, गेंद एक बार फिर से मिड विकेट के ऊपर से आसमानी छक्का। शुक्रिया डीजे मास्टर, टीम का टोटल बन चुका है 40 रन और गेंदों के बीच में समीकरण 10 गेंदे 17 रन और 3 छक्का यदि दागते हैं बल्लेबाज तो इस प्रतियोगिता की आन बान और शान सचिन सेठ भोईर पड़ गए। इनकी ओर से 500 रुपए का इनाम दिया जाएगा हार छक्के के हैट्रिक के लिए। लेकिन सतीश बिल्कुल फोकस ऑन टीम वर्क, सांघिक कार्य के ऊपर लक्ष्य केंद्रित करें, टीम वर्क इज द मोस्ट इंपोर्टेंट, बल्कि क्रिकेट खेल में टीम वर्क सबसे बेहतर माना जाता है। यू डोंट यू लूज योर इंपोर्टेंट विकेट ड्यू टू ग्रीड इज मनी इज द ग्रेटेस्ट थिंग। 13 गेंदों के ऊपर शानदार 32 रनों की यहां पर पारी खेलते हुए बल्लेबाज यहां पर इस बार गेंद को खेला, फाइनल के रीजन में गेंद जा रही है, एक रन आसानी के साथ दूसरे रन के लिए दौड़ने की कोशिश कर रहे थे, इसी एक रन के साथ टीम का टोटल बन चुका है 47 रन और गेंदों के बीच में अभी समीकरण 9 गेंदे बची है और जीत के लिए 16 रन चाहिए। सतीश ने क्या कमाल दिखाई दोस्तों, कल दिखाई थी कमाल हमारे हिंदुस्तान के रोहित शर्मा ने, श्रीलंका की धज्जिया उड़ाई थी गेंदबाजों ने, 208 रन बनाए थे अभिजीत, और क्रिकेट दुनिया के एकमात्र ऐसे बल्लेबाज है जिस बल्लेबाज ने एक दिवसीय मैच में तीसरी बार टिबल ये कारनामा किया दोस्तों 200 रन बनाने का, टेबल कारनामा करने वाले हैं दुनिया के एकमात्र बल्लेबाज। गेंद एक बार ये कारनामा बिल्कुल लॉन्ग ऑन के ऊपर से दंदनाता हुआ छक्का। बिल्कुल, और इसी के साथ जोरदार तालियां बजा कर ये टीम का स्वागत करें, टीम का टोटल बन चुका है 53 रन और गेंदों के बीच में अभी समीकरण 8 गेंदे, जीत के लिए 10 रन चाहिए, बिल्कुल कमाल का प्रदर्शन। गेंदबाजी के लिए बिल्कुल लो बुलटास गेंद थी, इस बार गेंद हवा में, कमबैक होगा बिल्कुल लगता है, और इसी के साथ वल्लभ क्रिकेट टीम कमबैक करते हुए नामचीन बल्लेबाज विकी भोईर बैक टू द पवेलियन। Yeah.
शुक्रिया डीजे मास्टर। और इसी के साथ बल्लेबाज मैदान से बाहर जाता हुआ कमाल की पारी के लिए हमारे साथी स्कोरर नीतीश भोईर खिड़कपड़ा से बिलोंग करते हमें जानकारी देते हुए 6 गेंदों का विकी ने सामना किया। विकी अगला में ने 13 रनों का शानदार योगदान, एक छक्का चौका दागा, जोरदार तालियां बीच दोस्तों की। नैया बीच भवर में फंसी थी, अक्सर कहते ना कि कश्ती डूब कर निकल सकती है, क्षमा बूझ कर निकल यहाँ पर जल सकती है। मायूस ना हो, इरादे ना बदले, क्योंकि किस्मत कभी भी खुल सकती है। और किस्मत का ताला, किस्मत अभी गेंदबाज के हाथ में, किस्मत बल्लेबाज के। लेकिन जहां तक सवाल है, सचिन सतीश भोईर मैदान में मौजूद है, तब तक कुछ कहा ना जा सकता। राइट अप मोर विकेट। और इसी के साथ कमबैक, जबरदस्त कमबैक किया जगन्नाथ पाटिल ने, टीम ने कमबैक किया। और सबसे बेहतर बल्लेबाज सतीश भोईर मैदान से बाहर जाता हुआ। और निश्चित रूप से ये 34वां विकेट मैदान से बाहर। और इसी के साथ महंगे ओवर की समाप्ति, जोरदार तालियां सतीश के लिए। सतीश यू रियली परफॉर्म वेरी वेल, यू नॉट ओनली परफॉर्म वेल फॉर द गावदेवी 11 कोलवाड़ी क्रिकेट टीम, बट ओनली हार्ट ऑफ द पीपल्स, यू रियली परफॉर्म वेरी वेल, यू बैट वेल। क्या कमाल की बल्लेबाजी की, नैया बीच भवन में फंसी थी और कमबैक किया। अभी रन और गेंदों के बीच में समीकरण, 6 गेंदे बची और जीत के लिए 10 रन चाहिए। जगन्नाथ पाटिल का भी जिक्र करना होगा, 3 छक्के दागे थे बल्लेबाज ने, लेकिन क्या कमाल की दो अंतिम गेंदे फेंकी, दो बल्लेबाज को पैवलिंग का रास्ता दिखाया। और इस मैच में एक बार फिर से वल्लभ क्रिकेट टीम ने कमबैक किया है। अभी रन और गेंदों के बीच में समीकरण बन चुका है, 6 गेंदे बची है और जीत के लिए अभी भी यानी कि 10 रन चाहिए। टीम का रुका हुआ स्कोर है गावदेवी कोलवाड़ी क्रिकेट टीम का 4 विकेट खोने के बाद 53। बल्लेबाज खेलने के लिए तैयार, नए बल्लेबाज संदीप, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज सतीश, गेंदबाजी के लिए प्रवीण, सबसे अनुभवी, एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर, अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु, प्रवीण गेंदबाजी के लिए तैयार। राइट अप मोर द विकेट। लो फुल टॉस गेंद थी लेकिन पूरे फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज, करीबी मामला, अंपायर की उंगली आसमान में, रन आउट, बल्लेबाज 5वां विकेट मैदान से बाहर जाता हुआ। शुक्रिया, इस प्रतियोगिता का पहला बल्लेबाज रन आउट होकर मैदान में लौट रहे। अभी इसे कहते हैं दोस्तों कि क्रिकेट क्या होता है, प्रवीण टेम्बे की बात करें कि एक दूसरे को परख कर हत्या और चलाना अक्सर सबसे बड़ा क्रिकेट खेल माना जाता है, लेकिन संघर्ष होना चाहिए, क्योंकि संघर्ष करो, विपक्ष क्रिकेट टीम के खेमे में जाकर संघर्ष करो। अभी रन और गेंदों के बीच में समीकरण बन चुका है, यानी कि 5 गेंदे बची है, जीत के लिए 10 रन चाहिए। हर गेंद मैदान के ऊपर तबाही मचा रही है, हर गेंद मैदान के ऊपर कयामत का कहर मचा रही है कि कौन जीतेगा ये मुकाबला और कौन हारेगा। हम पर से गाड़ लेते हुए खेलने के लिए तैयार, डीजे सैंडी मैडी आपका स्वागत, संदेश खरात बल्लेबाजी के लिए तैयार। फील्ड की रचना हम देख सकते हैं, हमारे सामने एक लॉन्ग ऑफ रीजन है, उसके बाद में लॉन्ग ऑफ रीजन में हम देख रहे फील्डर, डीप कवर पॉइंट के रीजन में देख रहे शॉर्ट गली, फर्स्ट स्लिप, शॉर्ट फाइन लेग, प्रवीण विकेट। ये गेंद अच्छी थी, ब्लॉक में डाली थी, इस बार गेंद को खेला है वाइड मिड विकेट सीजन में, मिस अंडरस्टैंडिंग, दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे, तेजी के साथ दूसरा रन मुकम्मल। और इन दो रनों के साथ बल्लेबाज ने अपनी पारी की शुरुआत की, संदेश ने अपना खाता खोला, टीम का टोटल बन चुका है यानी कि 55। अभी रन और गेंदों के बीच में समीकरण, 4 गेंदे बची है और गावदेवी कोलवाड़ी क्रिकेट टीम को जीत के लिए 8 रन चाहिए। मुकाबला अभी भी बैलेंस है, शानदार मुकाबला, शॉर्ट पिच गेंद थी, एक्रॉस द लाइन, जोरदार अपील, लेकिन अपील को खारिज किया, बिल्कुल डॉट गेंद की समाप्ति। कमाल की गेंदबाजी, गेंदबाजी की यदि बात करें प्रवीण टेम्बे, इस गेंदबाज के वेरिएशन है, गेंदबाजी में काफी अच्छी कमाल की वेरिएशन है, गेंदबाजी में विविधता नजर आ रही है। इससे पहले गेंद फेंकी थी काफी तेज रफ्तार से फेंकी थी, अभी जो गेंद फेंकी काफी धीमी फेंकी, इसे कहते साजिश होती है गेंदबाज की। कमाल की गेंदबाजी करते हुए शानदार गेंदबाजी, कमाल की वापसी, अभी रन और गेंदों के बीच में समीकरण, 2 गेंदे, 8 रन, क्या कमाल दिखाई थी सतीश भोईर जब बल्लेबाजी कर रहे थे। और जगन्नाथ पाटिल के एक ओवर में 3 छक्के दागे, लेकिन जगन्नाथ पाटिल ने बिल्कुल अंतिम 2 गेंदों के ऊपर कमबैक किया, 2 गेंदे, जीत के लिए 8 रन।
एक गेंद पुल टॉस गेंद और इसी के साथ बल्लेबाज के पारी का अंत, छठा विकेट मैदान से बाहर। शुक्रिया डीजे मास्टर। इसी के साथ एक कमबैक की अंतिम गेंद बची है दोस्तों, जीत के लिए 8 रन चाहिए। प्रवीण टेम्बे, मैंने पहले कहा था कि किस्मत कभी भी बदल सकती है। मैंने पहले कहा था कि कश्ती डूब रही थी, मानो ऐसा लग रहा था वल्लभ की नैया बीच भंवर में फंसी थी। जिस तरह की बल्लेबाजी कर रहे थे सतीश, क्या कमाल की बल्लेबाजी विकी खेल रहे थे, मानो ऐसा लग रहा है कि मुकाबला पूरी तरह से गांवदेवी कोलवाड़ी क्रिकेट टीम के आगोश में है। लेकिन अंतिम लगातार 2, 5, 6 गेंद के ऊपर ये दो बल्लेबाज प्याल में लोटे, और जिस तरह पेड़ घर में, आप जानते हैं दोस्तों, जिस तरह पेड़ घर में पत्ते गिरना शुरू होते हैं, ठीक उसी तरह गांवदेवी कोलवाड़ी क्रिकेट टीम के विकेट गिरना शुरू हुए। जीत के दौर पर शुरू में खड़ी थी, अभी सोचो आने वाला अभी भी बन सकता है। आने वाली गेंद यदि नो गेंद वाइड गेंद फेंकते गेंदबाज तो बिल्कुल। और इसी के साथ वल्लभ क्रिकेट टीम ने कोलवाड़ी क्रिकेट टीम को परास्त किया, इस प्रतियोगिता में नेक्स्ट दूसरे राउंड में प्रवेश किया है। जानमान वल्लभ क्रिकेट टीम के हार्दिक हार्दिक अभिनंदन। आताच्या सामन्यामध्ये वल्लभ जानमान क्रिकेट संघ, वल्लभ क्रिकेट संघाने कोलवाड़ी क्रिकेट, गावदेवी कोलवाड़ी क्रिकेट संघावर मात करून दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्यांचं मी आजचे आमचे प्रमुख पाहुणे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे चिटणीस आदरणीय श्री बाबूशेठ भोईर साहेबांच्या वतीने, पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय श्री विष्णुशेठ जोशी साहेबांच्या वतीने, भगवानशेठ म्हात्रे आमचे मित्र सुनील भोईर यांच्या वतीने, अशोक भोईर माजी सरपंच, सर्व सहकाऱ्यांच्या वतीने अभिनंदन। हा, त्याच्यानंतर आपण पाहतो आमचे मित्र बोलाना शेठ पाटील, त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य आपल्याला बघायला मिळतो, विद्यमान सरपंच आहेत वल्लभचे। त्याच्यानंतर किरण शेठ खानावकर साहेब, आपलं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करतो, खऱ्या अर्थाने फार मोठं तुमचं योगदान। आणि सचिन शेट यांच्या वतीने जे बक्षीस आमच्याकडे जमा आहे बघा, ते घेऊन जायचे आहे सेटकरासाठी, ज्याने कोलवाडीसाठी, कोलवाडीसाठी बघा अशोक शेठ भोईर पडगे या स्पर्धेचे आमचे आयोजक आहेत माजी सरपंच, त्यांच्या वतीने 400 रुपयाचा पारितोषिक कोलवाडी क्रिकेट संघाच्या फलंदाजाने घेऊन जायचे बघा। सतीश आपण घेऊन जायचे आहे, त्याच्यानंतर बक्षीस आलेले आहे ते प्रवीण पाटील, तुझ्यासाठी 700 रुपयाचा पारितोषिक, आणि या मॅचचा हिरो 700 रुपये घेऊन जावं, आणि या सामन्याचा हिरो ऑलराउंडर परफॉर्मन्स नो डाऊट रिअली परफॉर्म व्हेरी वेल प्रवीण पाटील, प्लीज कम ऑन द स्टेज प्रवीण पाटील। बिल्कुल शानदार बल्लेबाजी की, यू रियली परफॉर्म वेरी वेल, यू आर बिल्कुल, यू बॉल वेल बैट वेल, ड्यू टू दिस यू गॉट मैन ऑफ द मैच अवार्ड इन दिस मैच, बिल्कुल इस मैच का मैन ऑफ द मैच। आणि या सामन्याचा सामनावीराचं पारितोषिक देण्यासाठी, हॅलो, पारितोषिक देण्यासाठी मी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माने चिटणीस बाबूशेठ भोईर साहेबांना आमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते प्रवीण पाटीलला सामनावीराचं पारितोषिक देऊन सन्मानित करावं। प्रवीण, हा, आणि प्रवीण तुम्ही हॅट्रिक षटकारांचे नकुल षट यावं आपण समोर, आपल्या शुभ हस्ते प्रवीणला हे 700 रुपयाचं पारितोषिक द्यावं। आमचे मित्र अशोक शेठ भोईर, हा, त्यांचं, आणि 400 रुपयाचं पारितोषिक अशोक शेठ भोईर यांच्या वतीने घेऊन जायचे आहे, उतरून द्या। हा, कोलवाडी गाडीतून उतरून दे, गाडीतून, गाडीतून उतरून दे ना। हा मित्रांनो, ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत, येत्या नवीन वर्ष 2018 शुभ मुहूर्तावर ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली खिडूकपाड्या गावामध्ये, खिडूकपाड्या गावामध्ये अप्रतिम दिवसा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। गेल्या वर्षी तर रायगडच्या एक नंबर टेस्ट स्पर्धेचे यशस्वी आयोजक महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय प्रभुदास शेठ भोईर साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आगमन झालेलं आहे। अण्णा एक असे व्यक्तिमत्व मित्रांनो, एक अपाट कर्तृत्व, एक अपाट कर्तृत्व, झुंजार नेतृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असलेले महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री प्रभुदास उर्फ अण्णा भोईर खिडूक
पाडा यांचं आगमन झालेलं आहे, त्यांच्या समवेत त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी या स्पर्धेचे आमचे आयोजक आदरणीय सचिन शेठ भोईर, योगेश शेठ भोईर, अशोक शेठ भोईर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने जाणमान क्रिकेट संघ पडगे यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. हा कोलवाडी क्रिकेट संघ आणि 400 रुपयाचा सतीश पारितोषिक घेऊन जायचे आहे. हा मनोज शेठ मस्कर, मनोहर शेठ मस्कर कोपरोली यांचं आगमन, स्वागत आहे तुमचं. हा संदीप भोईर तुझ्यासाठी पहिल्या विकेटसाठी आदरणीय बाबूशेठ भोईर साहेबांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक आहे, ते घेऊन जायचे. हा 2 मिनिटे खेळता. हा वल्लभ क्रिकेट संघ प्रवीण असेल, प्रवीण पाटील आपण मैदान सोडून जाऊ.